अहमदनगर मधील प्रसिद्ध मोहरम उत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. अहमदनगर मधील प्रसिद्ध मोहरम उत्सवाला कालपासून प्रारंभ झालाय. हसन आणि हुसेन यांच्या लढाऊ स्वाऱ्यांची स्थापना 12 इमाम कोठला इथं करण्यात आली. 8 ऑगस्टच्या रात्री कत्तलची रात्र मिरवणूक तर दुसऱ्या दिवशी 9 ऑगस्टला मुख्य ताबूत विसर्जन मिरवणूक निघणार आहे. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून मोहरम सणाकडे पाहिलं जातं. चंद्रदर्शनानंतर मोहरमच्या महिन्याला सुरुवात झाली आहे. महिन्याच्या 5व्या दिवशी स्वाऱ्यांची स्थापना केली जाते. त्यानुसार कोठला येथे हसन तर हवेली येथे हुसेन यांच्या स्वाऱ्यांची स्थापना आज झाली. देशात लखनौ तर दुसऱ्या क्रमांकाची विसर्जन मिरवणूक अहमदनगरमध्ये निघते. 4 ऑगस्ट रोजी मोहरम 5व्या दिवशी सायंकाळी 7:30 वाजता कोठला येथे हसन आणि हुसेन यांची स्वारीची स्थापना करण्यात आली. विश्वस्त शकूर शेख, सय्यद दस्तगीर, सय्यद खालिद, सय्यद साजिद, नेहाल दस्तगीर, सईद कुरेशी, चिराग शेख आदीं सहभाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज मोहरमची 5वी तारीख आहे आणि या निमित्ताने या ठिकाणी कोठल्यावर आज सवारची स्थापना झालेली आहे. गेल्या 2 वर्षापासून कोरोनाचे सावट असल्यामुळे हा सण आपण उत्साहात साजरा करता आला नाही. या वर्षी आता कोरोना पण आटोक्यात आहे, त्यामुळे आता हा सण आपण फार उत्साहात साजरा करणार आहे. हा सण जे आहे, हा उत्सव जे आहे, हिंदू मुस्लिम एकत्र करून साजरा करतात. या ठिकाणी मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण शांततेने, सलोख्याने आणि उत्साहात हा सण साजरा करावा, हा मी ट्रस्टीयांतर्फे सगळ्यांना आवाहन करतो. आज मोहरम की 5 तारीख है. आज शाम को 7 बजे सवारी की स्थापना हो चुकी है. आज मोहरम को 550 साल की परंपरा है. ये सवारी के अंदर हिंदू मुस्लिम सब एकता के सब कार्यकर्ता आके सब मुसलमान सब इसमें सवारी. ब्यूरो रिपोर्ट, न्यूज़ टुडे 24, अहमदनगर.